नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रजा शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मी पाटील यूएम, विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मध्ये मराठी विषयाच्या मध्ये 3 नंबरचा पाठ आपण आज पाहणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे अशी पुस्तक। लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले। यांचा जन्म 1930 ते त्यांचा मृत्यू 2006 मध्ये। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते। त्यांनी लिहिलेले अनेक स्वतंत्र व संपादित अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यापैकी कल्लोळ अमृताचे, चिंतनाचा वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर संत साहित्यामध्ये संत कवी तुकाराम, एक चिंतन, संत चोकामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांच्या भेटी, संत विनयचा झंका, संत तुकारामाचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास करणारी किंवा अभ्यास मांडणारी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। तसेच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे लेखन संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे। संत साहित्य हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता। प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून 21व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो। त्यांना मिळाले पुरस्कार भैरू रतन दमान साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे। अशा प्रकारचे समीक्षक व प्रसिद्ध वक्ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे आपल्याला या पाठातून मानवी जीवनातील पुस्तकाचं महत्त्व वर्णन करतात, व्यक्त करतात। पुस्तकाचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकांनी व्यक्त केला आहे। जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिम्मत वाढवतात, जगण्याची ताकद देतात आणि प्रेरणाही देतात। पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकांनी जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे। जगातील सुंदर व सौंदर्यपूर्ण वस्तू कोणती, तर पुस्तक हेच आहे, असा व्यापक दृष्टिकोनही त्यांनी या पाठामध्ये मांडलेला आहे। अशा प्रकारे निर्मल कुमार फडकुले यांनी मानवी जीवनातील पुस्तकाचं महत्त्व या लेखामध्ये वर्णन करतात आणि तो आज पाठ आपण आता बघूया। लेखक म्हणतात, काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात। आपण वाचत असताना काही पुस्तकं आपल्या वाचनात येतात, त्यावेळी वाचण्यात आलेली पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, म्हणजे ते पुस्तकं आपल्याला मग्न करून टाकतात, ते पुस्तकं आपल्याला गुरफटून टाकतात। एखादं उदाहरणार्थ आपण एखादं पुस्तक वाचत असतो, तुम्ही आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी तुमचा रिझल्ट अजून लागायचा होता, तुम्हाला खूप वेळ होता, 3 महिने 4 महिने, आणि मग काय करायचं, मग तुमचे पालक किंवा शिक्षकांनी सांगितलं असेल एखादं पुस्तक वाचा, तुम्ही वाचले असतील नसतील तो भाग तुमचा
वेगळा, पण तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं असेल आणि एखादं तुमच्या आवडीचं पुस्तक किंवा एखादं चांगलं पुस्तक तुमच्या हातात आलं असेल आणि तर तुम्ही वाचत असताना तुम्हाला अनुभूती आली असेल की काही पुस्तकं अशी असतात की आपल्याला झपाटून टाकतात, ती खाली ठेवूच वाटत नाही, मग ते आपल्याला तहान भूक विसरायला लावतात. अशी काही पुस्तकं आपल्या वाचनात येतात किंवा ते आपल्याला आवडतात, वाचत असताना ते आपल्याला आवडतात. मग कोणी तिथे मित्र आला, मित्राचा फोन आला, आईवडिलांनी काही काम सांगितलं तर आपण म्हणतो थांब जरा परत बघू, मी जरा वाचन करतोय, मला हे आवडतंय, आणि अशा प्रकारे आपण ते वाचत राहतो. म्हणून लेखक काय म्हणतात की काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अगदी पुस्तक वाचत असताना आपल्याला काही सुचत नाही आणि अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळून उडवून देण्याची ताकद त्यांच्या शक्ती असते. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्या शक्ती असते अशी काही पुस्तकं असतात. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं असेल मग ते तुमच्या स्मरणात कायम टिकून राहतं, त्याचं नाव, ते लेखक किंवा त्याचा आशय थोडक्यात तुमच्या लक्षात राहतो आणि अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दळवत राहतात. एखाद्या आपल्याला सुगंध, मग पुलाचा असू द्या, सेंटचा असू द्या, किंवा आणि हा सुगंध जर एखादा आपल्याला आपण घेतला तर तो नेहमीच आपल्याला दरवळत राहतो, त्याचा अनुभूती देत राहतो. तशी ही पुस्तकं सुद्धा आपल्याला सारखी आठवतात आणि स्मरणात राहतात, कायम ठीक आपल्या आठवणीत राहतात. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करत राहणे यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? एखाद्या उत्तम साहित्याचं म्हणजे उत्तम पुस्तक असेल, कविता असेल, नाटक असेल, एखादं प्रवास वर्णन असेल, निसर्ग वर्णन असेल, हे असं एक उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का असं लेखक म्हणतात. यासारखं उत्तेजक म्हणजे उत्तेजना देणारं, प्रेरणा देणारं असं आणि आनंददायक, आनंदाची गोष्ट आहे की ते आपल्याला पुस्तक वाचण्यात आनंद मिळतो, असं आनंददायक काही असेल का? यासाठी लेखक काय म्हणतात बघा. मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक आणि इतके अर्थगर्भ आणि इतके भावपर्श आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. इथं उदाहरण दिले लेखकांनी, ते म्हणजे प्रसिद्ध इंग्रजी नाटककार कवी शेक्सपियर यांची दोन नाटके प्रसिद्ध म्हणजे इथं दिलेली आहेत. त्या दोन नाटकांची नावं दिली आहेत, ते मॅकबेथ आणि किंग लियर. ही दोन नाटकं कुणाची आहेत? तर प्रसिद्ध इंग्रजी नाटककार, कवी, साहित्यकार शेक्सपियर यांची दोन नाटकं आहेत. त्या दोन नाटकांचं नाव आहे मॅकबेथ आणि किंग लियर. या नाटकातील काही संवाद इतकं काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावपर्श आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. प्रत्येक वाचत असताना, प्रत्येक वेळी ते नाटक वाचत असताना अनेक अनुभूती, वेगवेगळ्या अनुभूती, आनंददायक अनुभूती देत राहतात आणि अशा वाचनाची नशा आवरच असते. लेखक म्हणतात अशी काही चांगली पुस्तकं आहेत की त्यांच्या वाचनाची नशा आवरच असते, काय सांगताच येत नाही, ते वेगळा आनंद देत असतात, वेगळे आपल्याला तो आनंददायक अनुभव असतो आणि अशी नशा आवरच असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तक वगळी तर सारं सुख संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. बघा लेखक काय म्हणतात की सुखाविषयीच्या ज्या मला कल्पना विचारली आणि त्यातनं जर पुस्तक वगळलं तर माझ्या सुखाच्या कल्पना नाहीशाच होणार आणि म्हणून संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. आता संपुष्टात येणे हा एक वाक्प्रचार आहे. संपुष्टात येणे म्हणजे संपणे किंवा नष्ट होणे. तेव्हा लेखक काय म्हणतात माझ्या सुखाविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या माझ्या जीवनातून नष्टच होतील, नाहीशेच होतील संपुष्टात येणे.
नष्ट होणे संपणे असं म्हणावे लागेल. जवळचे मित्र दुरावतात, ज्याच्यावर प्रेम केलं त्यांनाही या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. आपले जवळचे मित्र असतील तर काही दिवसाने ते कधी कधी तरी दुरावतात, लांब जातात आपल्यापासून. दुसरं, हातात आलेला पैसा सुद्धा कधी ना कधी संपतो आपल्या, आणि मग हे मित्र पैसा हा केव्हा ना नाहीसा झालेला असतो किंवा संपतो, ते आपल्याला कळतही नाही. पण पैसा आणि माणसं ज्या यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. पैशामुळं माणसांच्यामध्ये अविश्वास निर्माण होतो, व्यवहारामध्ये अविश्वास निर्माण होतो. माणसंही खोटी बोलतात, लवड राहतात, बोलतात. हे पुस्तकांचा नि हे पैशाचं आणि माणसांचं झालं. पण अशी माणसं आणि पैसा हे असं माणसांच्यामध्ये आणि पैशामध्ये घडू शकतं, पण पुस्तकांमध्ये असलं काही घडत नाही. माणसं आणि पैसा हे विश्वासघात करू शकतात, पण पुस्तक मात्र कधीच विश्वासघातकी असत नाहीत. पुस्तकं मात्र आपला विश्वासघात करत नाहीत किंवा फसवत नाहीत. तर त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश, एखाद्या पुस्तकाला स्पर्श करण्याचा अवकाश बघा तुम्ही. भावनाने आणि विचाराने ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. एखाद्या पुस्तकाला आपण स्पर्श करणे म्हणजे त्या पुस्तक आपण वाचायला घेतलं ना घेतलं, पानं उघडत वाचत असतानाच ते पुस्तक आपल्याला काय म्हणतं, तर ते म्हणतं की माझ्या अंतःकरणात ज्या थोर लेखकाने साठवलेले भांडार तुझंच आहे. हे वाचका, माझ्या अंतःकरणात जे लेखकाने लिहिलेले हे थोर भांडार आहे ते तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. जे तुला यातले विचार, जे जे वाक्य, जे जे शब्द आहेत, जे जे लेखन आहे, तुला जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असं जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं. असं पुस्तक वाचत असताना ते पुस्तक आपल्याला सांगत असतं, यातले जे चांगले यातले जे विचार आहेत, यातले जे लेखकाने जे जे लिहिलेलं आहे, जे भांडार ते तुझंच आहे, तू खुशाल घेऊन जा. पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. लेखक म्हणतात, पुस्तकावर खूप प्रेम करणारी, आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी माझ्या जीवनात पाहिली आहेत. आणि आपल्या कपाटातून जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तकं दुसऱ्याला देताना ते अगदी व्याकुळ झालेले असतात. काही माणसं पुस्तकावर खूप प्रेम करतात, त्यांना पुस्तक वाचणं, पुस्तकाचं जपणूक करणं, ती परत परत वाचणं हा एक छंद असतो. आणि असे पुस्तकप्रेमी लोक मी खूप पाहिलेले आहेत. त्यांना एखाद्या पुस्तक आपण मागितलं तर त्यांना द्यायला नको वाटतं, कारण का त्यांचं मन व्याकुळ होतं. कशामुळं होतं व्याकुळ, तर ते पुस्तक त्यांच्या आवडीचं असतं, त्यांनी ते जपून ठेवलेलं असतं आणि त्या पुस्तकावर त्यांचं खूप प्रेम असतं, आणि म्हणून ते दुसऱ्याला देत असताना व्याकुळ होतात. त्यांचं जीवापाड त्याच्यावर प्रेम असतं. आता जीवापाड जपणे हा एक वाक्प्रचार आहे. जीवापाड जपणे म्हणजे पराकोटीची काळजी घेणे. ते पुस्तकावर त्या पुस्तकाची ते अतिशय काळजी घेतात, पराकोटीची काळजी घेतात, आणि त्यामुळं ते पुस्तक दुसऱ्याला देत असताना त्यांना त्यांचा जीव व्याकुळ होतो. असं काही जीवना म्हणजे समाजामध्ये लोकांची अवस्था होते. आणि मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लेखक म्हणतात, एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी पुस्तक मी वाचायला आणलं होतं. एक ग्रंथप्रेमी म्हणजे एक पुस्तकप्रेमी. लेखक सांगतात त्यांचं उदाहरण की एक ग्रंथप्रेमी पुस्तकप्रेमीकडून मी 2 दिवसासाठी एक पुस्तक वाचण्यासाठी आणलं होतं. त्यावेळी काय झालं,
ती व्यक्ती काय म्हणाली बघा, ते देताना तो ग्रंथप्रेमी, म्हणजे ते पुस्तक मला मी वाचायला मागितलं त्यावेळी ते देत असताना ते ग्रंथप्रेमी पुस्तकप्रेमी मला काकुळतीने सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा हं, हे पुस्तक मी तुम्हाला देतोय पण हे पुस्तक तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वापरा, हाताळा वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, हे पुस्तक तुम्हीच व्यवस्थित वाचन करा, ते दुसऱ्याच्या हाती देऊ नका, दुसरा त्रयस्थ कोणतरी व्यक्ती तुमच्याकडून ते घेईल काय ते व्यवस्थित तो वापरणार नाही तेव्हा दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, पुस्तकाची पानं मुडपू नका म्हणजे माणसांना सवय असते की ती पुस्तक आपण हातात घेतलं की उगाच त्या पुस्तकाची चाळाई करायचा, मग कोण असं गुंडाळी करतं, कोण जिथंपर्यंत आपण वाचत आलो आहे तिथंपर्यंत खून करायची म्हणून ते पुस्तकाची पानंच मुडपतं, कोण एखादं त्यातलं चित्र किंवा एखादं वाक्य आवडलं तर त्याला पेन्सिलनं खुणा करतं, अंडरलाईन करतं, असं काहींना सवय असते, त्यामुळं तो पुस्तकप्रेमी व्यक्ती हे लेखकांना म्हणते की दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलने किंवा शाईने अधोरेखित करू नका। बघा तुम्हाला सांगितलं काही व्यक्तींना सवय असते की एखादा मजकूर एखादी ओळ एखादं वाक्य आवडलं तर पेन्सिलनं किंवा पेनानं त्याला अंडरलाईन करायची किंवा कंस करायचा स्टार करायचं, अशा प्रकारे लोकांना ती सवय असते, म्हणून ते पुस्तकप्रेमी व्यक्ती म्हणतात की असं काही करू नका, ते पुस्तकाची पानं दुमडू नका, किंवा एखादा मजकूर आहे त्याला अंडरलाईन किंवा अधोरेखित करू नका, पेन्सिलनं शाईनं काही खुणा करू नका, वरचं कवर काढू नका, माणसांना सवय असते ती पुस्तकात कसलं काय आहे आत कसलं काय चित्र आहे बघायचं म्हणून वरचं कवर काढतात, आणि म्हणून ते पुस्तकप्रेमी व्यक्ती म्हणते त्याचं कवरसुद्धा काढू नका। तिसऱ्या दिवशी कटाक्षाने मला पुस्तक परत करा, दोनच दिवस देतोय मी वाचायला, तिसऱ्या दिवशी ते पुस्तक मला परत आणून द्यायचं आहे आणि पुस्तक परत करा, त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत। ह्या पुस्तकप्रेमींनी लेखक म्हणतात मला दिलेल्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण त्याचं बरोबर होतं आणि त्यामुळं हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाची निर्दयी चाळा करणारे अनेक पुस्तकशत्रू मी पाहिलेले आहेत। बघा लेखक काय म्हणतात की ह्या माणसाने ज्या व्यक्तीने पुस्तकप्रेमीने मला सांगितलेल्या सूचना मला मान्यच होत्या, कारण काय समाजामध्ये अनेक लोक असतात की त्या पुस्तकाची त्यांना किंमत नसते, त्यांना त्या पुस्तकाबद्दल काही वाटतच नाही, मग ते निर्दयी चाळा करणारे कुठं गुंडाळी करा कुठं पुस्तकाचं कवर काढा कुठं पानं मोडपा किंवा आणि कसं तरी वापरा असे अनेक पुस्तकाचा निर्दयी चाळा करणारे अनेक पुस्तकशत्रू मी पाहिले आहेत। त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्यांना त्या पुस्तकाचं काही वाटत नाही, त्यांना काय वाटतं की त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, एक छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक असं त्यांनी समज झालेला असतो किंवा केलेला असतो। पुस्तक त्याला कसलं आलं महत्त्व द्यायचं, त्या पुस्तकाला काय महत्त्व, कसलं पुस्तक महत्त्व द्यायचं, असं पुस्तकाचा उपयोग तरी काय, पुस्तकाचा उपयोग काय, मग भूक लागल्यावर ते शिजून थोडंच खाता येतं, आपल्याला भूक लागल्यानंतर काय पुस्तक खाऊन जमतंय का, पुस्तक काय शिजून खाता येतं का, त्यानं काय पोट भरतं का, पुस्तकाला कसलं महत्त्व, खाता येतं, वेळे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात, अनेक लोक ह्या वाङ्मयात अनेक रस असतात असे म्हणतात, तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय, या लोकांना त्या ज्याला महत्त्व माहीत नाही किंवा ज्याला रसच अजून माहीत नाही ते रस त्यांना किती आनंद देतात हेच जर कळत नसेल तर ते काय अर्थ लावतात, म्हणतात की शाकुंतलातील हे तहान लागल्यावर कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं काय शक्य आहे काय, तुम्हाला ज्यावेळी पाणी तहान लागेल त्यावेळी ते त्या पुस्तकातला शाकुंतलातील रस पिणे
कालिदास हा लेखक आहे. ह्या कालिदासाच्या लेखकाच्या शाकुंतला नाटकातील तो रस पिणे शक्य आहे काय? आणि फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावाने पुकून टाकावं. पुस्तक पुस्तक म्हणजे काय? एकदा वाचावं चाळावं आणि मग येईल त्या भावानं किमतीनं विकून टाकावं. फुकून टाकावं म्हणजे विकून टाकावं, दुसऱ्याला विकत द्यावं. ही पुस्तक शत्रूंची किंवा ज्याला पुस्तकाचं महत्त्व नाही त्यांची ही धारणा असते, त्यांना हे वाटत असतं. आणि म्हणून लेखक म्हणतात असे मी पुस्तक शत्रू पाहिलेले आहेत. ही विचारसरणी अनेकांची असते, ही अनेक लोकांची अशी विचारसरणी असते. पण त्या पुस्तकप्रेमीने मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. पण ज्या पुस्तकप्रेमीने मला पुस्तक देताना ज्या अटी गाठल्या त्या अतिशय संयुक्तिक होत्या, मला त्या आवडल्या पटल्या. आणि म्हणून मी त्यांना काही म्हटलं नाही, मला त्याबद्दल काही वाटलं नाही. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगत हात फिरवला. ते पुस्तक मला देत असताना त्या पुस्तकप्रेमीनं त्या पुस्तकावर अलगत असा हात फिरवला आणि काय म्हणाला बघा, तो म्हणाला कसलीही का अलगत हात फिरवला. मी त्याला म्हणालो, लेखक म्हणतात मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. तुम्ही जे पुस्तकाबद्दल वाटतं तुम्हाला, या पुस्तकाबद्दल कसलीच काळजी करू नका, त्या पुस्तकाला माझ्याकडे आल्यानंतर त्याला माहेरी आल्यासारखंच वाटेल. आता बाहेर आल्यानंतर एखादी नववधूला जो आनंद असतो, जो आदर असतो, जे सुख असतं, जे समाधान असतं, ते सासरीमध्ये तिला जास्त मिळत नाही. पण ती नांदून ज्यावेळी माहेरी येते त्यावेळी तिला जे आनंद होतो तसंच ते मी पुस्तकाला वाटेल असं लेखक म्हणतात. आता बघा, माहेरी आल्यासारखं वाटेल. माहेरी आल्या म्हणजे प्रेम लाभणे. माहेरमध्ये आई वडिलांचं प्रेम, भावाचं बहीण प्रेम, बहिणीचं प्रेम, हे प्रेम वाटणे आणि मायेचं वातावरण लाभणे. माहेरामध्ये काय असतं तर मायेचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं हे वातावरण तिला लाभत असतं आणि प्रेम लाभत असतं. त्यामुळे तिला त्या पुस्तकाला माहेर आल्यासारखंच वाटेल. जसं नववधूला माहेर आल्यानंतर प्रेम लाभतं किंवा मायेचं वातावरण तिला अनुभवायला मिळतं, तसं त्या जसं त्या मुलीला नांदून आल्यानंतर माहेरी आल्यासारखं जे समाधान वाटतं, जे सुख वाटतं, जे मायेचं वातावरण तिला लाभतं, तसंच त्या पुस्तकालासुद्धा वाटेल असं लेखक म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात माहेरी आल्यासारखं त्याला वाटेल, त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. म्हणजे ती नववधू ज्यावेळेस सासरमध्ये असते त्यावेळेस तिला थोडंसं सासराट असतो, जाच छळ. सासुरवास सहन करणे म्हणजे जाच किंवा छळ सहन करणे. हे त्या नववधूला सासऱ्यामध्ये असल्यानंतर तिला जात छळ करा सहन करावा लागतो किंवा काही ठिकाणी तिला त्रास वाटतो, तसं त्या पुस्तकाला वाटणार नाही, सहन करावं लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तुम्ही योग्य माणसाच्या, योग्य व्यक्तीच्या हातात योग्य स्थळी ठिकाणी तुम्ही देत आहात. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्त्यानं दातव्यम यव वदत वदती पुस्तकम. तो हसला आणि एक संस्कृत सुभाषित आलेलं आहे, एक संस्कृत सुभाषित म्हटलं आहे, मूर्ख हस्तेनं दातव्यतम यव वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं असतं. असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? या संस्कृत सुभाषितासारखं मूर्खाच्या हाती देऊ नका असं पुस्तकाला वाटतं, तसं तुम्हाला मात्र कशी माझ्याबद्दल शंका आली नाही ना? माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुकून पितो आहे. अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुकून पिण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे मला तसा वाईट अनुभव आलेला आहे आणि अशा प्रकारचं जो
भाग आहे तो आजचा भाग आपण इथंच थांबूया. उद्या पुढच्या तासाला आपण याच्या पुढचा भाग बघूया. धन्यवाद.